13 जानेवारी 1922 रोजी भटक्या विमुक्त समाजाची ज्या काही मागण्या आहेत त्या 25 मागण्या आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेब गीते साहेब यांच्यासमोर प्रत्येक मागणीचे विश्लेषण करून त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। त्यांनी आमच्या 25 मागण्याच्या जे काही संबंधित अधिकारी कर्मचारी वर्ग आहे त्या सर्वांना दालना माननीय गीते साहेब यांच्या दालनामध्ये बोलावून त्यांच्याकडून ह्या आमच्या मागण्याची पूर्तता करून पूर्तता करण्याकरता त्यांना विशेष सहकार्यक म्हणून त्यांचे त्यांना माहिती दिली व आमच्या मागण्याची पूर्तता त्यांनी करतो करण्याचे आश्वासन दिले। ह्या मागण्या अशा की आमची पहिली मागणी त्याच्यामध्ये शैक्षणिक क्रांती होण्यासाठी मुलांना वसतिगृह शिष्यवृत्ती जे वाटप घरकुल योजना वसंतराव नाईक महामंडळाच्या रोजगाराची योजना भूमिहीनासाठी धारण जमिनीचे वाटप लोक कलावंतांना मानधनाची सुविधा आणि योजना जे शासकीय कार्यक्रम आहेत ते लोक कलावंतांना देण्यासाठी विशेष प्रयोजन शासनाने करावे आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं कुठं विमुक्त भटके राहत असतील त्यांचं सर्वे होऊन त्यांना सोयीसुविधा पुरवण्यात याव्या। स्मशानभूमीचा प्रश्न हा अतिजलट आहे। तो प्रश्न प्रश्न मार्गी लागण्याकरता माननीय गुराकर साहेब मॅडम जोशी यांनी विशेष प्रश्न उपस्थित करून माननीय गीते साहेबांकडून त्यांची पूर्तता करून त्यांना आश्वासन माननीय गीते साहेब यांनी आश्वासन दिलेले आहे आणि तुमचे जी काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण आम्ही पूर्ण करू असे त्यांनी आम्हाला ठासून सांगितलेलं आहे।